ओके वंस अगेन गुड आफ्टरनून टू ऑल. लेट अस स्टार्ट अवर सेशन. इन प्रीवियस सेशन वी हैव डिस्कस्ड एलिमेंट्री ट्रांसफॉर्मेशन दैट बाय यूजिंग रो ट्रांसफॉर्मेशन एंड कॉलम ट्रांसफॉर्मेशन वी कैन मेक द रिस्पेक्टिव चेंजेस इन द गिवन मैट्रिक्स. ओके दैट इज द एलिमेंट्री ट्रांसफॉर्मेशंस वी हैव स्टडीड. वैलिड नॉट वैलिड ट्रांसफॉर्मेशंस वी हैव डिस्कस्ड. And then in the today's session we are going to see. Sir. Yes. Hello. Yes, sir. My voice is audible. Hello. Yes, sir. Very clear, no? Yes, sir. Yeah. Okay. In the today's session we are going to see rank of the matrix. Okay, what is the concept of rank of matrix? First, write on the definition first. This is the definition of a rank of matrix. Everyone, write on. Let A be a non-zero matrix. Full stop. Then the integer R is called the rank of the matrix. Integer R is called the rank of matrix if there exists at least one minor. There exists at least one minor of order R of A, which is not equal to zero, which is non-zero, means not equal to zero, and every minor, at least one, and every minor of order greater than R, means R plus one. Greater than R means R plus one is zero. That is the definition of the rank of the matrix. Okay. Well, now attendance is good now. Yes. Barobar hai ka? Hello. Yes, sir. Everyone have written the definition. Yes, sir. Okay. Yes, sir. Let's try to understand. What is the definition now? Okay. Everyone knows. One by one, we will go with the wordings, and then I will explain. कोण एक्सप्लेन करू सांगू इच्छित आहे का? व्हाट इज द रँक ऑफ द मॅट्रिक्स बाय दिस थेरोटिकल डेफिनेशन? कोण एक्सप्लेन करू इच्छित आहे? ओके, नो. हा चलो मैं करता हूं. तो फिर हा काय सांगतं बघा, ते ए हा नॉन झिरो मॅट्रिक्स आहे हे सर्वांना माहिती आहे. नॉन झिरो मॅट्रिक्स मीन्स यस नॉन झिरो मॅट्रिक्स मीन्स हॅलो हॅलो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नाही, नॉन झिरो म्हणतो मी. नॉन झिरो मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये एक ऍटलीस्ट तरी एक तरी इलिमेंट आहे की जो नॉन झिरो आहे. ओके, नॉन झिरो मॅट्रिक्स सिंपल, सगळ्याच्या सगळ्या इलिमेंट झिरो नाही आहेत त्याचा. ओके, बरोबर. नेक्स्ट, देन द इंटीजर आर. इंटीजर मीन्स इथं पॉझिटिव्ह इंटीजर पाहिजे होतं. पॉझिटिव्ह इंटीजर आर इज कॉल्ड द रँक ऑफ द मॅट्रिक्स ए. इंटीजर म्हणजे काय असतं? इंटीजर मीन्स पूर्णांक नंबर लाइन्स. इन दिस वे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इट विल नॉट बी 1.5, 1.2, 1.6, 1.8. एम आय करेक्ट? 0.8. यस सर. It will not be like that. Correct? Yes. म्हणजे तो फ्रॅक्शन असणार नाही असं ते म्हणता येईल. ठीक आहे, तो काय असेल? इंटीजर असेल, नंबर, पॉझिटिव्ह इंटीजर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आन्सर, युअर आन्सर विल बी, तुमचा आन्सर 1 पासून चालू होईल आणि इकडे इन्फिनिटी कडे जाईल. एम आय करेक्ट? येस सर. हा येस. ओके, थोडस काहीतरी प्रॉब्लेम होतोय ना. हा ठीक आहे. ओके, या फॉर्ममध्ये झाले. हे पहिली लाईन सर्वांना समजलं असेल. एक नॉन झिरो मॅट्रिक्स आहे आणि त्याचा इंटीजर जो रँक असतो तो एक नंबर आहे, पूर्णांक आहे, तो एक पॉझिटिव्ह नंबर आहे. ओके, आलं लक्षात? इज कॉल्ड रँक. त्याला कधी त्याला रँक म्हणायची त्या मॅट्रिक्सची? तर त्या मॅट्रिक्समध्ये काय म्हणतं, त्या मॅट्रिक्समध्ये ऍटलीस्ट वन मायनर. हा मायनर कोण एक्सप्लेन करू शकतो?
व्हाट इज अ मायनर मी थोडंसं काहीतरी डिस्कस केलं होतं वाटतं मायनर बद्दल कधीतरी वाटतं डिटरमिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स नाही 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 मायनर 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 डिटरमिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑल्सो मायनर ऑफ दॅट मॅट्रिक्स ओके नो इश्यू पण एका इलिमेंटचा मायनर वगैरे कसं डिफाईन करतो आपण ए वन वन चा मायनर मीन्स व्हॉट येस रँक कॉलम डिलीट करो सर येस गुड डिलीटिंग डिलीटिंग रो अँड कॉलम कुठला कॉलम आर वन आणि सी वन आर वन आणि सी वन जर तुम्ही डिलीट केला तर राहिलेला इलिमेंटचे जर डिटर्मिनंट जी व्हॅल्यू असते दॅट इज कॉल्ड मायनर अंडरस्टूड अंडरस्टूड नाउ मायनर मायनर ऑफ येस सर ओके मग आता प्रत्येक मॅट्रिक्स मध्ये भरपूर मायनर्स एक्झिस्ट होते त्याचा काही डाऊट नाही पण मायनर मध्ये समजला त्या इलिमेंट ती एक डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे ती एक डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे स्क्वेअर मॅट्रिक्स साठी ती मॅट्रिक्स इटसेल्फ असते हायेस्ट ऑर्डरचा मायनर आणि मग त्याच्या खालच्या ऑर्डरचे मायनर पण तिथे एक्झिस्ट होतात मायनर म्हणजे डिटर्मिनंट व्हॅल्यू ऍटलिस्ट कमीत कमी एक मायनर पाहिजे की ज्याची व्हॅल्यू काय पाहिजे काय पाहिजे नॉन झिरो ऍटलिस्ट वन मायनर शुड नॉट बी इक्वल टू झिरो एका मॅट्रिक्स मध्ये जर 10 मायनर एक्झिस्ट होत असतील तर त्या 10 पैकी एक जरी नॉट इक्वल टू झिरो आला एक जरी नॉट इक्वल टू झिरो आला त्या ऑर्डरचा तर ती त्याची रँक होते ओके दिस इज द फर्स्ट कंडिशन व्हॉट इज द सेकंड वन एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर ग्रेटर दॅन आर म्हणजे सपोज करा एक मॅट्रिक्स आहे मी तुम्हाला एक्झाम्पल कन्सिडर करून सांगतो ओके 3 2 1 1 1 2 1 1 2 ओके हा मॅट्रिक्स आहे ठीक आहे ए आता ह्याची रँक ह्याची ऑर्डर किती आहे 3/3 ह्याची मॅक्स मिनिमम रँक किती असणार आहे ह्याची मिनिमम रँक सांगू शकताय का त्याचा सिम्बॉल रो आहे बरं का रँकचा सिम्बॉल रो असं लिहितात म्हणजे 9 मॅथमॅटिकल मध्ये आला असेल कधीतरी रो ऑफ ए मीन्स रँक ऑफ ए इज इक्वल टू ह्याची मिनिमम रँक किती असेल रँक मी किती पासून स्टार्ट होते म्हणून सांगितलं येस मिनिमम रँक किती असेल मग वन मॅक्झिमम रँक किती असते तर जेवढे डायगोनल एलिमेंट असतील मॅक्झिमम डायगोनल एलिमेंट वरती डिपेंड करते ते तर मॅक्झिमम किती डायगोनल एलिमेंट एक्झिस्ट होते इथे 3 आसपास होतात हा म्हणजे मॅक्झिमम रँक किती असणार आहे 3 एक ते 3 एक तरी असेल किंवा 2 तरी असेल किंवा 3 तरी असेल 2.5 असणार नाही 1.5 असणार नाही एम आय क्लिअर येस सर 2.5 असणार नाही 1.5 असणार नाही 0.5 असणार नाही इट विल नॉट बी लाईक दॅट इट विल बी 1, 2 or 3 तिन्हीपैकी एक आन्सर असेल ठीक आहे आता पुढे जाऊया हे सर्वांना लक्षात आलं असेल आता बघा या मॅट्रिक्स मध्ये पहिल्यांदा हायेस्ट ऑर्डरचा मायनर जर मी हायेस्ट ऑर्डरचा मायनर घेतला तर मॉड ऑफ ए येईल 3/3 जो मॅट्रिक्स आहे त्याचा हायेस्ट ऑर्डरचा मायनर स्क्वेअर मॅट्रिक्स साठी कोणी तर सांगितलं की स्क्वेअर मॅट्रिक्सचा पण मायनर असतो म्हणजे तो हायेस्ट ऑर्डरचा मायनर किती झाला 3/3 तर मॅट्रिक्स ए मध्ये 3/3 मायनर आहे एक आहे ठीक आहे त्याच्यानंतर 2/2 चे किती मायनर एक्झिस्ट होतील त्याच्यामध्ये 2/2 चे हे बघा हा 3 एक मायनर येईल कुठला हा इतका बरोबर आहे का बघा माझा ह्या 2 पण एक मायनर एक्झिस्ट होईल कसा हे गेलं म्हणजे किती राहतं 1 2 1 2 हा एक मायनर आला म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा एक मायनर एक्झिस्ट होईल म्हणजे 2/2 चे किती मायनर्स येतील 9 मायनर्स विल एक्झिस्ट आणि 1/1 चे किती मायनर्स असतील जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे 9 म्हणजे प्रत्येक एलिमेंट 1/1 मायनर म्हणजे इच एलिमेंट दॅट पार्ट ओके तर 3/3 एक मायनर आहे 2/2 9 मायनर्स आहेत आणि 1/1 एक मायनर आहे तुम्हाला काय सांगतं जर मी ह्याची रँक जर मी म्हणलं 2 आहे ओके जर मी ह्याची रँक 2 आहे जर असं म्हणत असेल तर काय सांगतं त्याच्यामध्ये 2/2 एक मायनर पाहिजे बरोबर आहे का बघा माझा 2/2 एक मायनर पाहिजे की ज्याची व्हॅल्यू किती पाहिजे नॉट इक्वल टू 0 पाहिजे 0 बरोबर आहे आणि पुढचं काय एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर ग्रेटर दॅन आर म्हणजे 2/2 पुढचा मायनर कितीचा होणार आहे 2/2 पुढचा मायनर कितीचा होईल 2/2 नंतर हायर ऑर्डर 3/3 3/3 प्रत्येक मायनर जेवढे काय मायनर एक्झिस्ट होतील ते सगळेच्या सगळे 0 यायला पाहिजेत किती लोकांना समजल्यासारखं वाटलं मी सेपरेट करून सांगितलं ओके किती लोकांना समजल्यासारखं वाटलं किती लोकांना समजल्यासारखं वाटलं मला जरा थोडस लवकर समजत नाही हे किती लोकांना समजल्यासारखं वाटलं एकाला दुसऱ्याला एक दोन कोणीच नाही
ओके चलो एज आई एक्सेप्टेड नो डाउट ठीक है आता मी क्लियर करतो बोर्ड ठीक है क्लियर करून मी आता एक एक्झाम्पल घेतो ठीक आहे एक मॅट्रिक्स घेतला मी एक मॅट्रिक्स घेतो सपोज करा असं 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन वरती जाऊ नका 3 by 3 आता हे कोणाला समजलं की रँक ऑफ ए मिनिमम याची 1 असेल आणि मॅक्झिमम किती असेल 3 हे सर्वांना लक्षात आलं का हे कोणाला समजलं नाही असं आहे का कोणी टू पार्टिसिपंट्स हॅव रेज देअर हँड हा यशराज बोला यशराज 56 यू कॅन स्पीक अनम्यूट युअर सेल्फ यशराज सर जी 56 ओके डाऊन नाव ठीक आहे काय मला वाटलं काय प्रॉब्लेम आहे का विचारतोय ठीक आहे ओके चलो हा हा हे सर्वांना लक्षात आलं का बघा मिनिमम किती असेल 1 ऍज पर द डेफिनेशन ऑफ रँक आणि मॅक्झिमम किती असणार आहे 3 तर माझी रँक किती असेल 1 असेल नाही तर 2 असेल नाही तर 3 असेल तर मी काय कन्सिडर केलं चला रँक ह्याची 2 आली त्याचा अर्थ समजून घेतोय आपण जर मी याची रँक जर 2 आली फाइंड आउट करून तर हे रँक 2 आली ह्याचा अर्थ काय होतो ह्याच्यामध्ये 2 by 2 चा एक मायनर आहे ह्याचा अर्थ काय होतो 2 by 2 चा एक मायनर त्या मॅट्रिक्स मध्ये आहे की ज्याची व्हॅल्यू किती आहे 9 पैकी नॉट इक्वल टू 0 बरोबर का 9 पैकी 1 मायनर आहे ज्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे 9 च्या 9 नॉन झिरो असतील तरी मला काही प्रॉब्लेम नाही ते तक लक्षात बघा 9 च्या 9 नॉन झिरो असतील तर मला काही प्रॉब्लेम नाही मला कशाची फक्त देणं घेणं आहे मला 1 त्या ऑर्डरचा मायनर नॉट इक्वल टू 0 पाहिजे पण तेवढीच रिस्ट्रिक्शन आहे का नाही काय सांगतं ते त्याच्या पुढच्या ऑर्डरचा म्हणजे त्याच्या पुढचा जो ऑर्डर असेल एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर ग्रेटर दॅन आर मी 2 by 2 चा म्हणत असेल नॉट इक्वल टू 0 आहे तर 3 by 3 चे जेवढे काही एक्झिस्ट होतील येते का लक्षात बघा 3 by 3 चे जेवढे काही एक्झिस्ट होतील सगळे सगळे किती पाहिजे येस 0 0 0 0 3 by 3 चे किती पाहिजे 0 पाहिजे देन वी कॅन से दॅट द रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज 2 रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज 2 ओके येते लक्षात आता सपोज करा मी अजून एक हा अजून एक मॅट्रिक्स घेतो इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 एक 4 by 4 आहे मॅट्रिक्स ओके ओके सर हा तर आता ह्याची जर मी रँक 2 म्हणलं ह्याची जर मी रँक 2 म्हणलं तर ह्याचा अर्थ काय झाला ह्यात हायस्ट ऑर्डरचा मायनर किती असेल 4 by 4 बरोबर आहे का त्याच्यामध्ये मायनस कशा असतील बघा मायनस कशा असतील बघा मी थोडस इथं हे इथलं क्लिअर करतो ठीक आहे आणि तुम्हाला क्लिअर करून येस मॅम नाही तिकडे नाही मी माझ्याकडे नाही तिकडे हा ओके हा इथे बघा आता बघा याच्यामध्ये हायस्ट ऑर्डरचा मायनर किती असणार आहे 3 4 by 4 बरोबर का मायनस आपण बघूया किती 4 by 4 एक मायनर असेल 3 by 3 चे किती मायनस असतील याच्यामध्ये 3 by 3 चे किती मायनस असतील 0 ए हा 1 a11 चा किती येईल हा गेला म्हणजे प्रत्येक इलेमेंटचा 1 3 by 3 चे असतील 16 इलेमेंट आहेत म्हणजे 16 मायनस येणार बरोबर आहे 2 by 2 चे किती असतील 9 ए नाही ह्या 16 मध्ये 16 × 9 बरोबर का 16 मायनस आहेत त्या प्रत्येक 3 by 3 मध्ये किती सांगितले आपण 2 by 2 चे 2 by 2 चे किती 9 म्हणजे 16 × 9 म्हणजे 144 बरोबर का 144 2 by 2 चे मायनस असतील आणि मी 1 by 1 चे किती मायनस असणार आहेत 16 1 by 1 चे 16 जेवढे इलेमेंट तेवढे 1 by 1 चे इलेमेंट ठीक आहे हा तर मी ह्याची रँक 2 म्हणतोय जर मी ह्याची रँक जर 2 म्हणत असेल तर ह्याचा अर्थ काय होतो ह्या 144 मायनर पैकी या 144 मायनर पैकी ऍटलीस्ट 1 मायनर आहे नॉन झिरो ज्याची व्हॅल्यू 2 आहे की नॉन झिरो येते हा नॉन झिरो येते ते ज्याची व्हॅल्यू नॉन झिरो आहे आणि पुढचं काय
थ्री बाय थ्री चा पुढचे म्हणजे थ्री बाय थ्री आणि फोर बाय फोर चे प्रत्येक मायनरची व्हॅल्यू किती आहे? झिरो. झिरो. येत का लक्षात? दॅट इज द मिनिंग ऑफ द रँक. बरोबर आहे. त्याच्या पुढचा प्रत्येक झिरो असणार आहे बाय डिफॉल्ट. हे एक्झाम्पल पर्टिक्युलर नका कन्सिडर करू. मी जस्ट आय एम कन्सिडरिंग अ पर्टिक्युलर केस डुईंग द स्टडी ऑन सम पर्टिक्युलर केसेस फक्त. नाही तर याची व्हॅल्यू येते का बघायला जाऊ नका ते. ठीक आहे. आता तुम्ही जर इथं ते 144 पहिल्यांदा काय करावं लागेल मग तुम्हाला 4x4 पासून स्टार्ट करावं लागेल. हा काय कसा सॉल्व्ह करायचं तुम्हाला काय माहित नाही. पण चला आप तुम्हाला माहिती असं सपोज केलं तुम्ही 4x4 फाइंड आउट केला झिरो आला. ठीक आहे. मग 3x3 चे 16 मायनस चेक केले ते 16 चे 16 झिरो आले. मग तुम्ही 2x2 च्या मायनस कडे गेलात त्या 144 पैकी एक नॉट इक्वल टू झिरो आला म्हणून मग तुम्ही सांगितलं की त्याची रँक 2 येते. प्रॅक्टिकली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट द रँक बाय युझिंग मायनस बाय युझिंग द डेफिनेशन दॅट इज द मायनर केस. येते का सर्वांना लक्षात? बघा शक्य आहे का हे असं 4x4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा 3x3 चे 16 मायनस चेक करा जर ते झिरो आले तर याची रँक मग पुढच्याकडे जावा 2x2 चेक करा जर 144 च्या 144 जर झिरो आले तर मग त्याची रँक बाय डिफॉल्ट होणार 1 मग त्याची बाय डिफॉल्ट रँक होणार 1. येते का लक्षात? या फॉर्म मध्ये रँक एक्झिस्ट होते. सर्वांना समजलं का व्हॉट इज द रँक? आता सपोज करा इथं 3x3 जर नॉट इक्वल टू झिरो आला असता 3x3 जर माझा नॉट इक्वल टू झिरो आला असता तर रँक किती असली असती माझी? 3. लक्षात? नंतर तुम्ही म्हणणार 2x2 चा पण नॉन झिरो येईल की सर. मग 2x2 चा नॉन झिरो आला पण ऑलरेडी 3x3 चा आलाय ना हायस्ट ऑर्डरचा. येते का लक्षात? त्याच्यामुळे आपला हायस्ट ऑर्डर कन्सिडर करायचे असते. आपल्याला आपण कसं 4 चा पहिल्यांदा येणार 3 चा येणार मग 2 चा येणार मग 1 चा येणार. डायरेक्ट आपण 2 वर जात नाही. आवाज येते लक्षात? मायनर ची डेफिनेशन मायनरनी सॉल्व्ह करणं पॉसिबल नाही. देअरफॉर जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ रँक ऑफ मॅट्रिक्स थेरॉटिकली बाय युझिंग मायनर. मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन करून सांगितली कॅल्क्युलेशन वेळेला ती मेथड योग्य नाही. तुम्हाला कुठलाही मॅट्रिक्स दिला त्याची रँक फाइंड आउट करा म्हणलं द मेथड ऑफ मायनर इज नॉट अप्लिकेबल फॉर द एक्झाम्पल बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट एव्हरी टाइम. कन्सिडर द मायनर्स डू द कॅल्क्युलेशन्स. पहिल्यांदा हायस्ट मायनर मग त्याच्या खाली जावा त्याच्या खालच्या ऑर्डरचा मायनर परत त्याच्या खालच्या ऑर्डरचा मायनर परत त्याच्या खालच्या ऑर्डरचा मायनर नॉट पॉसिबल. येतं का? जर 2x2 असेल तर मी सांगू शकतो चेक करा आणि बघा मग किती कितीचे मायनर्स होत आहेत वगैरे वगैरे. पण जर 4x4 आला आणि 5x5 आला तर जर मायनर जर तुम्ही फाइंड आउट करत बसला तर पॉसिबल नाही. 3 तासामध्ये एक एक्झाम्पल पण नीट सॉल्व्ह होणार नाही. येते का लक्षात? दिस इज द केस. दिस इज द जस्ट डेफिनेशन ऑफ द रँक ऑफ द मॅट्रिक्स. मायनर वरने ह्याची लँग्वेज समजली का? ओके. हॅलो. हा आपण एका कॅल्क्युलेशनला वगैरे आपण हे युज करणार नाहीये. जस्ट इट इज फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. We are finding rank means what we are exactly doing. That is the case. Samajli? Mi parat ekda ta rank explain karto. Definition vasun dakavto baka. Let A be a non-zero matrix. R is a positive integer. Is said to be rank of the matrix. If there exist. Yes. What is? There exists at least one minor of order R which is not equal to 0. And every minor of order R plus 1. Greater than R. R plus 1 minor. is zero then the r the positive integer is called rank of the matrix. Are you getting my point? Yes sir. okay good. Ata baghuya kahi observations ahet aple. Pudhe laha remark on next line write on remark. ओके. नेक्स्ट आहे रिमार्क. आपले ऑब्झर्वेशन्स आहेत. ठीक आहे. आता जे तुम्ही सांगितलं तेच आहे. बघूया ऑब्झर्वेशन्स काय सांगतायत.
पहिलं ऑब्झर्वेशन काय सांगतं बघा. राइट ऑन ऑल दीज ऑब्झर्वेशन फर्स्ट, देन आय विल एक्सप्लेन वन बाय वन. राइट ऑन फाईव्ह ऑब्झर्वेशन ऍज इट इज, देन आय विल एक्सप्लेन. हे एमसीक्यू साठी लागतं बरं का हे. इट इज अप्लिके युजफुल फॉर एमसीक्यूज, नथिंग एल्स, जस्ट फॉर एमसीक्यू पर्पज. और व्हाट वी कॅन से, एमसीक्यूला लागतं हे. आणि याच्यावरनं काय क्लिअर होतं हे ऑब्झर्वेशनवरनं, की आपल्याला समजतं की आपल्याला रँक ही ची डेफिनेशन समजली आहे, ते आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, राइट ऑन ऑल दीज ऑब्झर्वेशन, फाईव्ह ऑब्झर्वेशन. मी ऑब्झर्वेशन नाही, रिमार्क सांगितलंय, रिमार्क 1 to 5. ओके, काढून ठीक आहे. Have you written everyone? Done, sir. Okay. Everyone replied fast. We'll wait for 3 minutes and then. हां, अटेंडन्स ठीक आहे आता 67, म्हणजे 6 स्टुडंट्स आर अब्सेंट ओनली, नो डाऊट. ठीक आहे, रोल नंबर 11 प्रेझेंट, 11 इज नॉट देयर, 12, रोल नंबर 12. यस सर, प्रेझेंट. आर यू अब्सेंट एट द फर्स्ट सेशन मॅडम? नो सर. First session, applied mechanics. Are you present? Yes, sir, present. Okay. 13, Aniket. 13, Aniket. Okay, theek hai. 16, Bandagar Shubham. Are you present at the first session? Yes, sir, present. But theek hai, ma'am, sirani absent ka keli mala mahit nahi. But theek hai, let me check na. 29 tikade. 32, G32, Kasbe Anmol. Are you present now? 32. Present, sir. Morning session, sir. Present, sir. Morning session. Oh, sir. Yes, sir. मग absentee का केली सरांनी बाळ. Present तुम्ही absent number टाकला होता का तिथे? Chat box मध्ये number send केला होता का तुम्ही? हो सर, पण माझ्या मोबाईल. हां? हो सर, मोबाईलचा प्रॉब्लेम येत आहे सर माझ्या. फेल्ड येत आहे सर. ओके, ठीक आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे कोले योगेश.
Yogesh, are you here? Yes, sir. Are you present for the first session? Yes, sir. दोन वेळा टाकलेले मी तर. Okay, 37, G37, first. G37, are you here? Can you hear me? Yes, sir. Aniruddha? Yes, sir. सकाळच्या सेशनला सर होतो ना सर मी नक्की सांगताय का हो सर होतो सर नक्की काहीच कळ नाही बर ठीक आहे मोरे शुभम 50 G50 हेज ऑप्शन नाव G53 G56 Patil Yashraj he is present I thought G56 are you here can you hear me hello he is also absent G48 Laute Shivaji okay Laute Shivaji also absent. Okay now I got it 6 to 7 students absent चलो हा आता बघूया इकडे बघा लिहून घेतलं आता बघा काय सांगतं हे स्क्वेअर मॅट्रिक्स मीनिंग समजतं का बघा त्याचं अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन विथ मॉड ए नॉट इक्वल टू झिरो इज एन एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला सपोज करा 1 2 3 4 5 0 3 हा असा आहे 3/3 ओके जर ह्याची मॉड ए नॉट इक्वल टू झिरो आली म्हणजे 3/3 हायस्ट ऑर्डरचा मायनर किती आला त्याच्यामध्ये 3/3 बरोबर आहे आणि तो जर नॉट इक्वल टू झिरो आला तर त्याची रँक किती असेल त्याची रँक थ्री म्हणजे आता आपण स्क्वेअर मॅट्रिक्स किती ऑर्डरचा घेतला होता 3 घेतला म्हणून रँक 3 आली जर ऑर्डर एनचा जर स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला तर रँक किती येणार आहे फर्स्ट ऑब्झर्वेशन इज करेक्ट यस हा तुम्ही मॅट्रिक्स बद्दल काय सांगू शकताय एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे त्याची रँक एन आहे ऑर्डर यांचा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याची रँक जर एन आली तर तुम्ही काय सांगू शकता त्या स्क्वेअर मॅट्रिक्स बद्दल युनिट मॅट्रिक्स ए इथं बघ काय सांगू शकताय मॉड ए नॉट इक्वल टू झिरो मीन्स व्हॉट नॉन सिंग्युलर द मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर ना एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याची रँक जी आहे ती त्याच्या ऑर्डर एवढीच आहे त्याच्या ऑर्डर एवढीच आहे म्हणजे नंतर काय झालं त्याचा मॉड ए नॉट इक्वल टू झिरो आला बरोबर आहे आणि जर मॉड नॉट इक्वल टू झिरो असेल तर मॅट्रिक्स काय असतो नॉन सिंग्युलर नॉन सिंग्युलर येस येस हे काय फक्त आपल्या ऑब्झर्वेशन आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे द रँक ऑफ द युनिट मॅट्रिक्स व्हॉट विल बी द रँक ऑफ द युनिट मॅट्रिक्स ह्याचा मॉड किती येतो युनिट मॅट्रिक्सचा विच इज नॉट इक्वल टू झिरो म्हणून रँक किती येणार त्याची जेवढी त्याची ऑर्डर असेल तेवढीच त्याची रँक असेल बरोबर आहे का माझं आपण मायनर चेक करतो हायस्ट ऑर्डरचा स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स साठी हायस्ट ऑर्डरचा मायनर काय असतो द मॅट्रिक्स इटसेल्फ बरोबर आहे मग त्याच्या आता युनिट मॅट्रिक्स घेतला युनिट मॅट्रिक्स ऑलवेज नॉट इक्वल टू झिरो येतो डिटर्मिनंट म्हणून त्याची रँक किती असेल जेवढी त्याची ऑर्डर असेल तेवढीच त्याची रँक असेल 2/2 चा युनिट मॅट्रिक्स आहे रँक 2 3/3 चा आहे 4/4 चा आहे 4 समजतंय हा आणि हे नल मॅट्रिक्स एक्झिस्ट होत नाही ह्याला काय विचार करू नका नल मॅट्रिक्स मध्ये नॉन झिरो एलिमेंट सगळे सॉरी सगळे झिरो आहेत त्याच्यामुळे रँक इथं झिरो असतं प्रकारच एक्झिस्ट नाही होणार ठीक आहे हा आता हा बघा द रँक ऑफ अ डायगोनल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन हुज ऑल डायगोनल एलिमेंट्स आर नॉन झिरो म्हणजे एक त्यांनी मॅट्रिक्स घेतला डायगोनल म्हणजे काय असतं 1 2 3 उरलेले सगळे काय असणार झिरो येते लक्षात ह्याची रँक किती असेल असं तो विचारतोय किती असणार याची रँक 3 पण हे कशावरून डिसाइड करायचं कशावरून डिसाइड करायचं इट डिसाइडेड बाय द ऑल डायगोनल एलिमेंट्स विच आर नॉन झिरो किती नॉन झिरो डायगोनल एलिमेंट चेक करायचे इथे ओके किती आता याच्यामध्ये किती आहेत 3 आहे म्हणून याची रँक किती येणार 3 जर हा 3 माझा झिरो असला असता तर माझी रँक किती आली असती 0 ए 2 नंबर ऑफ नॉन झिरो नंबर ऑफ नॉन झिरो डायगोनल एलिमेंट्स किती आहेत माझ्याकडे 1 2 मग रँक येणार 2 येते लक्षात सर्वांच्या इट इज ऑफ द डायगोनल केस डायगोनल एलिमेंट ठीक आहे मी आता परत अजून थोडेसे एक्झाम्पल घेतो बघा
हा एक मैट्रिक्स घेतला 1 0 0 0 0 4 5 4 0. दिस इज द डायगोनल मैट्रिक्स. ओके, व्हाट विल बी द रैंक ऑफ द मैट्रिक्स? 2 2 2. नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट्स, डायगोनल एलिमेंट्स. हाँ नंबर, अरे नॉन डायगोनल से संबंधच येत नाही, डायगोनल आहे ना. हाँ डायगोनल मध्ये सगळे नॉन झिरोज असतात, झिरोज असतात सगळे डायगोनल एलिमेंट्स, नॉन झिरो. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल एलिमेंट्स काय असतात? सगळेच्या सगळे झिरो. नाउ जस्ट वी हॅव टू डील विथ द डायगोनल एलिमेंट्स. जेवढे डायगोनल एलिमेंट नॉन झिरो असतील तेवढी त्याची रँक असेल. आणि सर जर तो 1.0 असेल तर मग? मग एक एलिमेंट 4 आहे ना इथे, रँक 1. मग सर एक येणार, रँक एक येणार मग त्याची? येस ऑब्विसली. आणि एकच येणार हो, एकच एलिमेंट नॉन झिरो याच्यामध्ये. फक्त 1/1 चा एकच मायनर एक्झिस्ट होतो विच इज नॉट इक्वल टू झिरो. ओके, हा. आणि लास्ट द रँक ऑफ अ स्केलर मॅट्रिक्स किती असेल? एनी गेसेस? एक ऑर्डर 5, ऑर्डर 3/3 चा एक स्क्वेअर मॅट्रिक्स स्केलर आहे तर त्याची रँक किती असेल? 3. युनिट मॅट्रिक्स आहे बघा, हे युनिट मॅट्रिक्स आणि हा स्क्वेअर मॅट्रिक्स ऑल आर सेम. येत आहे? हा डायगोनल पण सेमच आहे, पण तो कशावर डिपेंड असतो? नॉन झिरो एलिमेंट्स वरती डिपेंड असतो. कशावरती डिपेंड असतो? नॉन झिरो डायगोनल्स वरती. आलं का लक्षात सर्वांचे ऑब्झर्वेशन? सेम एक स्केलर मॅट्रिक्स ऑर्डर यांचा रँक एन, युनिट मॅट्रिक्सचा ऑर्डर एन आहे रँक एन असेल, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे मॉड नॉट इक्वल टू झिरो, देन रँक ऑफ दॅट मॅट्रिक्स विल बी एन. ओके, दीज आर अवर 3 सिमिलर टाइप ऑफ ऑब्झर्वेशन फॉर द स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, फॉर द डायगोनल मॅट्रिक्स जस्ट वी हॅव टू ऑब्झर्व द नंबर ऑफ नॉन झिरो डायगोनल एलिमेंट्स, दॅट विल बी द रँक. डायगोनल साठी काय असते रँक? नंबर ऑफ नॉन झिरो डायगोनल एलिमेंट्स. एम आय करेक्ट? यस सर. यस सर. ओके, यस सर. दॅट इज सम ऑब्झर्वेशन्स रिलेटेड टू रँक ऑफ द मॅट्रिक्स. वी शुड नो दीज थिंग्स. ओके, एमसीक्यू ला वगैरे येतो. मी एक आता क्वेश्चन विचारतो, सर्वांना लक्षात आलं नाही? येस. येस सर. ओके, माझ्याकडे एक मॅट्रिक्स आहे 4/4 चा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, 4/4 चा मॅट्रिक्स आहे, त्याची रँक 3 येते. 4/4 चा मॅट्रिक्स आहे, त्याची रँक 3 येते. देन मॅट्रिक्स ए इज, येस, व्हॉट इज युअर डायगोनल मॅट्रिक्स? मॅट्रिक्स ए इज व्हॉट वी कॅन सिंग्युलर मॅट्रिक्स. येस, दॅट इज अ गुड ऑब्झर्वेशन. सिंग्युलर मॅट्रिक्स रँक ए 3 आली, याचा अर्थ हायेस्ट ऑर्डरचा मायनर होता 4/4, तो झिरो झाल्यामुळेच त्याची रँक खाली गेली. बरोबर आहे का? तर तो झिरो झाल्यामुळे त्याची रँक 3 कडे गेली, म्हणजे हा 4/4 झिरो आला. आणि जर त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू जर झिरो होत असेल तर देन सच मॅट्रिक्स आर कॉल्ड, येस, सिंग्युलर मॅट्रिक्स. गेटिंग माय पॉइंट? येत आहे सर्वांना लक्षात? हे म्हणजे हे फॉर एक्झाम्पल झालं, हे असं काय हे नाही आहे, मी फक्त हे करतोय. ओके, मी फक्त सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, ओके. लक्षात आलं सर्वांना? सगळ्याचे सगळे पॉईंट व्यवस्थित लक्षात आले असते सर्वांना? आता परत एकदा एक्सप्लेन करून सांगायची गरज आहे? परत एक्सप्लेन करू का? ओके, लक्षात येत आहे. आता हे ऑब्झर्वेशन आपल्याला व्यवस्थित क्लिअर पाहिजे. हे बघ, हे बघा, आणि 4/4 मॅट्रिक्स आहे आणि त्याची रँक जर 4 आली, रँक ऑफ दॅट मॅट्रिक्स इज 4, देन व्हॉट इज द कन्क्लुजन अबाउट दॅट मॅट्रिक्स? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉट सिंग्युलर मॅट्रिक्स, द मॅट्रिक्स इज